हिंदी विवेक प्रकाशित पनवेल विकास विशेष या अंकाचे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी झाले. हिंदी विवेक मासिकाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, हिंदी विवेकचे सीईओ अमोल पेडणेकर, प्रशांत मानकुमरे, ज्येष्ठ साहित्यिक अरविंद शर्मा, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, माजी उपमहापौर चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, हिंदी विवेक मासिकाचे विपणन प्रमुख प्रशांत मानकुमरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय जाणीवेसाठी सजग राहण्याचे आवाहन करत मासिकाच्या योगदानाचे कौतुक केले. राष्ट्र संस्कृती आणि समाज हिताशी निगडीत विषय आणि चर्चा घडविणे ही हिंदी विवेकाची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे हिंदी विवेक हे वैचारिक मासिक म्हणून देश विदेशात लोकप्रिय होत असल्याचे गौरवोद्गार काढले. पनवेल आणि पनवेल या महानगराचा सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे आणि ती संकल्पना आणि त्याचा दृष्टिकोन आणि त्याची असणारी पूर्ण पार्श्वभूमी, इथली असणारी भौगोलिक परिस्थिती आणि इथल्या असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीच्या बरोबर इथल्या असणाऱ्या एकंदरीत वातावरणामध्ये ज्या पद्धतीने आपण पुढे गेलो पाहिजे या सर्व गोष्टीचा एक वेगळा असा आलेख या संपूर्ण विशेषांकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथली असणारी इंडस्ट्रीज, इथलं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि विशेष करून सरकार आणि सरकारच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण या सगळ्या दिशेला कसं जातो आहे याचा सर्वांचा एक लेखाजोखा या संपूर्ण या साप्ताहिकामध्ये आपण पाहिला किंवा त्याचा आपल्यासमोर एक चांगलं असं लिखाण आपल्यासमोर उपस्थित आहे. त्या सर्व गोष्टी नेहमीच एक गोष्ट फार महत्त्वाची असते की एखाद्या शहरामध्ये ज्या वेळेला विकासाचा एक पायंडा पूर्णच्या पूर्ण जेव्हा सुरू असतो त्यावेळेला तो त्याचा प्रचार आणि प्रसार विविध मार्गातून होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. तर आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की मोदी सरकार देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी, ग्लोबल सिटी या स्वरूपात शहरांचा विकास करण्याचा संकल्प करत आहे. तसेच अशा विकसनशील शहरांची माहिती देणारे पनवेल विकास विशेष हिंदी विवेकने प्रकाशित केलं आहे. ते अतिशय कौतुकास्पद आणि मार्गदर्शक असल्याचे सांगितले. साप्ताहिक विवेक असेल, हिंदी विवेक असेल, तरुण भारत असेल, पांचजन्य असेल, ऑर्गनायझर असेल, याच्या सारख्या आपल्या या हिंदुत्ववादी विचाराच्या आपल्या सर्व साहित्य म्हणूया आपण किंवा अशा पत्रकारितेनं आपल्या समोर योग्य तो पर्स्पेक्टिव्ह सातत्याने ठेवला आणि हा देश विकासाच्या दिशेनं कसा चाललाय हे आपल्या समोर सातत्याने आणले आणि म्हणूनच साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून किंवा हिंदी विवेकच्या माध्यमातून अशा पद्धतीची अभियानं जेव्हा आणली जातात की त्या माध्यमातून आपल्या परिसरात काय चाललंय, आपल्या परिसरात विकासाच्या संधी कोणत्या आहेत हे जेव्हा ते मांडलं जातं तेव्हा त्याला सहकार्य करणं हे आपण आपलं कर्तव्य मानत त्या दिशेनं आपण पुढे गेलं पाहिजे. आपण तर अनेक जण राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी आहात. आपला राजकीय दृष्टिकोन हा योग्य पद्धतीनं समाजापुढे मांडला जातोय का हे आपल्याला जर पाहायचं असेल तर केवळ ते पाहून चालणार नाही तर असा दृष्टिकोन मांडणाऱ्यांना सहकार्य करणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे. या भूमिकेतून ज्यांनी ज्यांनी या पनवेल विकास विशेषाला मदत केलेली आहे त्यांचं सगळ्यांचं मी सुद्धा आपल्या सर्वांचा एक प्रतिनिधी या नात्यानं मनापासून आभार व्यक्त करतो. साप्ताहिक विवेक किंवा हिंदी विवेक यांच्या माध्यमातून त्यांचं घोषवाक्य आहे वी वर्क फॉर अ बेटर वर्ल्ड, तर हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.